नांदेडमध्ये दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पूर्ण झालेलं आहे. दरम्यान इथं हिंसाचाराची घटना घडलेली. नांदेडमध्ये ईव्हीएम विरोधकाकडून हिंसाचार. मतदान यंत्रावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. व्हीव्हीपॅटचा वरचा भाग थोडा क्षतिग्रस्त झालेला आहे, मात्र कंट्रोल युनिट सेफ आहे आणि व्हीव्हीपॅटच्या ज्या चिट्स असतात स्लिप्स त्या सुद्धा सेफ आहेत. आपण त्या ठिकाणी तातडीने प्रोटोकॉलनुसार मशीन चेंज करून त्या ठिकाणी मतदान जे आहे ते पुन्हा आता रिझ्युम झालेलं आहे. त्याचं आपण वेबकास्टिंगद्वारे या ठिकाणी पूर्ण वेळ आढावा सुद्धा घेत आहोत. याविषयी पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेतलेलं आहे. त्याचबरोबर या घटनेची माहिती आपण सर्व वरिष्ठ कार्यालयांना पोहोचवलेली आहे.